नमस्कार, मी दीपाली सोनकवडे, टीओडी मराठी मध्ये आपलं स्वागत. सुरुवात करूया आजच्या बुलेटिनला. नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा 362 मतांनी दणदणीत विजय. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत आघाडीची नाचक्की, तर देवेंद्र फडणवीस यांची गळाभेट घेत बावनकुळे यांना अश्रू अनावर. ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात उद्या सकाळी 11 सुनावणी. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश याचिकेवर एकत्र सुनावणी होणार. इम्पिरिकल डेटा उपलब्ध करून देण्याचे केंद्राला आदेश. राज्य सरकारचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ. बार परवानासाठी दिशाभूल केल्याचा आरोप करत राज्य उत्पादन विभागाने बजावली नोटीस. याबाबत समीर वानखेडे यांनी मागितली 1 महिन्याची मुदतवाढ. मुंबई महापौर किशोरी पेडणेकर नंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना जीवे मारणाऱ्या धमकीचं पत्र. पत्रात मलिक आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी. याबाबत मलिकांनी केली गृहमंत्र्यांकडे तक्रार. उद्यापासून वाजणार मुंबईतील शाळांची घंटा. 1 ते 7 वर्ग सुरू करण्याचे आदेश. तर शाळांबाबत कुठलाही संभ्रम बाळगू नये. महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांचं पालकांना आवाहन. सेवेत दाखल व्हा, नाहीतर कडक कारवाईला प्रत्यक्षात सुरुवात होईल. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत काही एसटी कर्मचारी संपावर ठाम. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून, त्यांच्या अधिकाऱ्यांकडून किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून पैशाची मागणी केली नव्हती असं सांगत चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेंची कबुली. अधिक बातम्यांसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी.